बच्चूकडून आम्ही चांगला आमदार समजत होतो, पण त्यांनी त्याची किंमत घालवून घेतली आहे रघुनाथ पाटील. बच्चूकडून आम्ही चांगला आमदार समजत होतो तो जो अपक्ष निवडून आलेला होता. शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय कडू यांचे भाऊ आहेत. त्यांना आम्ही उद्याचे मुख्यमंत्री म्हणून प्रोजेक्ट करत होतो, परंतु दुर्दैवाने ते मुख्यमंत्री पदाऐवजी राज्यमंत्री पदावर राहिले. पण आता त्यांनी कितीही मोर्चे काढले तरी शेतकऱ्यांमध्ये इज्जत राहणार नाही, त्यांनी आपली किंमत घालवून घेतली आहे, त्यामुळे आमच्या दृष्टीने ते शून्य आहे, अशी टीका BRS आणि शेतकरी नेते रघुनाथदादा पाटील यांनी केली आहे. ते सांगलीच्या शेतकरी आणि सन्मान मेळाव्यात बोलत होते. ऊस दरासाठी भारत राष्ट्र समिती राज्यभर आंदोलन करणार असल्याचं रघुनाथ पाटील यांनी सांगितलं. तर 15 ऑगस्ट नंतर पंढरपूर येथे आणि 3 सप्टेंबर रोजी औरंगाबाद येथे मांजरा खोऱ्यात शेतकरी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय. तर 2 ऑक्टोबर गांधी जयंतीपासून पुण्याच्या साखर आयुक्त कार्यालयासमोर बेमुदत सत्याग्रह आंदोलन करण्यात येणार आहे. त्यामध्ये 2 कारखान्यातील अंतराची अट रद्द करावी आणि गुजरात प्रमाणे ऊसाला 5,000 रुपये दर मिळावा यासाठी बेमुदत उपोषण करणार असल्याचं BRS आणि शेतकरी नेते रघुनाथदादा पाटील यांनी घोषणा केली. बच्चूकडून मी अत्यंत एक चांगला आमदार समजत होतो की जो अपक्ष निवडून आला आणि आमच्या विजय कडूंचा तो सक्का भाऊ आहे, लक्षात ठेवा. हे विजय कडू हे यवतमाळचे आमचे जिल्हा शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष होते आणि त्यांचा भाऊ आहे आणि दोनदा अपक्ष म्हणून आलेला, तर त्यांना आम्ही उद्याचे मुख्यमंत्री म्हणून प्रोजेक्ट करत होतो. मी कायमच तुम्हाला माहिती आहे 2 पावलं मागं राहतो आणि कोण पुढं येत असेल तर त्याला पुढं करत असतो, परंतु दुर्दैवाने ते मुख्यमंत्री पदाऐवजी राज्यमंत्री पदावर खुश झाले आणि ते बळी पडले. आता त्यांच्या बोलण्याला जो बूंद से गई वो हौद से नाही आती, आता त्यांनी किती मोर्चे काढले आणि काही शानपण केलं तर आता त्यांची पत शेतकऱ्यांच्यामध्ये किंवा पब्लिकमध्ये राहणार नाही. त्यांनी आपली इब्रत घालवून घेतलेली आहे, त्यामुळं आता ते आमच्या दृष्टीने शून्य. यामध्ये महाराष्ट्रातलं पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आज मुख्य पीक हे तुम्हाला सांगतो की ऊस आहे आणि या ऊसामध्ये प्रचंड आमची लूट चालू आहे. तेव्हा ही लूट थांबण्यासाठी आम्ही आता या निष्कर्षाला आलो आहे की काटामारी काही तक्रारी करून उपयोग होत नाही आहे, रिकव्हरी हे चोऱ्या जातात त्याच्यात काही उपयोग होत नाही. आत्ता याच्यावर एकच मार्ग आहे की भारत सरकारने खुली अर्थव्यवस्था स्वीकारलेली आहे, त्याचा आधार घेऊन आम्ही हा व्यवसाय खुला करावा. याच्यामध्ये जी अंतराची अट आहे ही अंतराची अट काढून टाकल्याशिवाय शेतकऱ्यांना न्याय मिळणार नाही, हे भूमिका आमची स्पष्ट आहे. आंदोलनाची पुढच्या दिवशी कसं, ज्याच्यासाठी आता ह्या एक मेळावा झाला, याच्या आधी आमचे 5 मेळावे झालेले आहेत, आता पुन्हा पंढरपूरला एक मेळावा घेणार आहे, त्याच्यानंतर 3 सप्टेंबर शरद जोशींचा जन्मदिवस म्हणून आम्ही आता साजरा करणार आहे की अंतराची अट निघाली पाहिजे, नाहीतर 5,000 रुपये टनाला भाव मिळाला पाहिजे. याच्यासाठी औरंगाबाद विभागामध्ये आता तिथले लोक ठरवतील त्या गावात आमचा 3 सप्टेंबर नक्की कार्यक्रम होणार आहे आणि त्याच्यापुढं जंगी आणि सबन ताकदीने आम्ही एक आंदोलन उभं करणार आहे. गांधी जयंती 2 ऑक्टोबर साखर आयुक्त कार्यालय पुन्हा इथं बेमुदत धरणे आंदोलन करणार आहे. जोपर्यंत ही अंतराची अट निघत नाही तोपर्यंत आम्ही साखर आयुक्त कार्यालय चालू होऊ देणार नाही, अशी आमची भूमिका आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली.